नाशिक महामार्गावर शहापूर चेरपुळी पोलीस चौकीजवळ दिनांक 11 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता झाला भीषण अपघात। अपघातात एक महिला आणि एक पुरुष जागीच ठार। मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने 200 फूट लांब जाऊन दोघांना चिरडले। टँकर चालक गाडी टाकून पसार। नाशिक वरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने डिवायडर तोडून दुसऱ्या लेन वरून टँकर साधारण 200 फूट लांब जाऊन सर्व्हिस रोड वर रात्री जेवण झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी फिरायला गेलेल्या पुरुष विकी वारे व एक महिला दोघांना जागीच चिरडले। विकी वारे हा चेरपुली ग्रामपंचायत हद्दीमधील यमुनानगर येथील साई दर्शन बिल्डिंग मध्ये राहणारा आहे, तर महिला ही शहापूर मध्ये पाहुणी आली होती। सदर घटनेचा तपास शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे व त्यांची टीम करत आहेत।